नमस्कार मित्रांनो, मी संकेत जैन पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या यूट्यूब चॅनल वर। तर बघा, आता ही फोर व्हीलर काढून आम्ही काहीतरी जात आहोत। आम्ही जात आहोत आता आपल्या दीर्बादेवी आईच्या दर्शनासाठी, म्हणजे ओटी वरून जात आहोत। श्रावणी येता, श्रावणी तयारी करून मस्त पैकी साडी वगैरे नेसून येता, आता आपण जाणार आहोत आईच्या दर्शनासाठी। तर चला, तुम्ही पण आमच्या बरोबर या नवरात्रीमध्ये आईचं दर्शन घ्या। भेटूया व्हिडिओमध्ये। श्रावणी मॅडम मस्त पैकी, आजचा रंग आहे हिरवा, मी कालचोच घातलाय रंग पिवळो। हाय कर। हाय। तर चला, आम्ही चाललोय, तुम्हाला मी सांगितलंच इंट्रो मध्ये, दीर्बादेवी आईच्या दर्शनासाठी मागणार रिक्षा येऊन जाऊन दे, मग आपण जाऊया। आणि आमच्याकडनं लयच जवळ आहे मित्र, म्हणजे एक दीड किलोमीटर बस। तर यो समोर पुढे गेलात की खाक्षी देतो, त्यांना लेफ्ट घेतलास की अगदी 5 मिनिटात पोचतलास। आता भयानक एवढा गरम होता ना मित्रांनो, एसी शिवाय चालू शकत नाही का? अरे मला नाही माहिती होता, फक्त काय झालं माहिती बघा, यो आमचा खाक्षी देटा त्यांच्यावर, आता लेफ्ट मारून आपण देवगड साइडला जातानाच तुम्हाला दीर्बादेवी लागणार आहे। आणि आमच्या घरापासून किती जवळ आहे बघा सीएनजी पंप। सीएनजी पंप कणकवली मध्ये पण नाहीये, आपल्या देवगड मध्ये आहे सीएनजी पंप। बघा, चला जरा पुढे गेल्यानंतर जवळ आलं की तुम्हाला दाखवतो। याच रस्त्याने सरळ जायचं आहे, पण तुम्हाला जामसंडेच्या आधी मिळणार आहे दीर्बादेवी ब्लाउज पीस। तिथे मिळेल ना दीर्बादेवीच्या बाहेर, मंदिराच्या बाहेर। हो बघा, हे आहे आयटी आहे। जरा पुढे गेला तुम्हाला राईट साइडला एक फाटा मिळेल, म्हणजे एक रस्ता आहे आतमध्ये जाणारा, तर तिथेच आहे दीर्बादेवी। बघा, हा आपण राईट घेऊन आता दीर्बादेवी आईच्या दर्शनासाठी चाललो। बघा, भात बी द्या करतात, वारे होतात। हा इथे एक प्रोजेक्ट चालू आहे असा, याच्या घरांचा बांबूचा, आणि इथे हनुमान स्वारींचं मंदिर आहे। जय श्रीराम। आणि थोडंच इथं पुढे गेलं तुम्हाला आईचं मंदिर दिसेल। आणि चला आमच्या बरोबर आज तुम्ही पण दर्शन घ्या। आहे प्रवेश द्वार, श्री दीर्बादेवी रामेश्वर मंदिर प्रवेश द्वार। गाडी लावायला बघू आता, कारण नवरात्रीत कशी गर्दी असते। मंदिराच्या तिथे पोहोचलेलो आहोत, आईच्या मंदिराच्या बाहेरच तुम्हाला ओटीचं सामान, अगरबत्ती वगैरे इथे मिळेल। सगळं सामान तुम्हाला इथे मिळणार आहे, बघू शकता। तर श्रावणी पीस घेते आहे। हा आहे मंदिराचा परिसर, आणि श्रावणीने तिकडे पीस घेतलेला आहे। आणि जेव्हा होळी उभी होते ना, ती इथे होते। बघा, तुम्ही आपल्या वयाच्यावर व्हिडिओ बघितला असणारच, आणि ज्यांनी कोणी बघितलं नाही त्यांनी जाऊन बघू शकता। जेव्हा तुम्ही मंदिराच्या इथे आतमध्ये प्रवेश करता, तर समोरच रामेश्वर मंदिर आहे। सो आता आपण पहिलं दीर्बादेवीच्या साईडला जातोय, दीर्बादेवीच्या पाया पडूया आईच्या। हे मंदिराचा गाभारा, आणि आता कसं नवरात्र असल्यामुळे आता भरपूर गर्दी असते, तरी पण आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत।
इकडे ओटीचं सामान भरते आहेत आठामध्ये. बघा ओटीचं ताट भरून घेतलंय श्रावणीने. आज काही जरी क्लेशपीड असा ती क्लेशपीडा दूर करू असे कोटी कारण असे वेगळं करतो या मायाकडे घालू नये का तू मर्यादा राजे काही धंदा व्यवसाय करता त्या धंदा व्यवसायाकडे शहरात सवाशे मिळून घेण्याकडे तिंतो शेतकरी लाभ करी लाभाकडे राजे करून आपल्या प्रकारच्या हानी नुकसानीकडे काम नाही त्याने अशा तरी मर्यादा तू भगवान जरी धरून आज तुझ्या गाडीवर आयुष्यमान भाव ते बघ. हो ते बघा जिथे आपण दीर्भादेवीच्या ह्या दरवाज्यातून जेव्हा बाहेर पडतो आता श्रावणी जाते रामेश्वर मंदिरात. हो 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 पुढे घाबरत जायला नाही. हे बाई आहेत 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 हे आहे रामेश्वर मंदिर. ओम नम शिवाय. तर चला आता रामेश्वर मंदिरामधून आपण बाहेर पडून गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाणार आहोत. गणपती बाप्पा मोरया. ते बघा आता मस्त की गणपती बाप्पाचं पण दर्शन झालेलं आहे. मग तुम्ही जेव्हा इथे येता ना नवरात्री निमित्त आपण इकडे आपल्या म्हणजे आपण ज्या गावात राहतो गाव दैवत आहे या देवीच्या मंदिरात आम्ही आलो नव्हतो तर म्हटलं आज जाऊया दर्शन घेऊन येऊया. कारण आज यावत लागलं जर दसऱ्या दिवशी आला तर तुम्हाला खूप गर्दी मिळणार. त्या ग्रामदेवतेचं दर्शन घ्यायचंच म्हणजे त्या देवीचंही देवीची आपल्यावर कृपा असते आणि आता तर नवरात्री चालू आहे त्याच्यामुळे दर्शन तर घ्यायलाच हवं. मस्त असा परिसर आहे. आपण मस्तपैकी तुम्हाला इथे येऊन छान वाटेल. जर कोणी आलं नसेल तर त्यांनी नक्की इथे भेट द्या. जे आले आहेत त्यांना काही सांगायची गरज नाही. तर हे रामेश्वर मंदिर आहे. दीर्भादेवी रामेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे जामसंड्यामध्ये. आणि दसऱ्याला इथे खूप मोठा कार्यक्रम असतो. यावर्षी मी नक्की प्रयत्न करीन की तो कार्यक्रम तुमच्यासाठी शूट करण्याचा. तर बघू शकता ही कोकणी पद्धतीने आपली जी मंदिरं असतात त्या पद्धतीतच आहे हे. आणि हे आपल्या आईचं मंदिर. चला पुन्हा एकदा नतमस्तक होऊन आपण आता घरी निघूया. कार्यक्रम असतो ना मित्र तुम्ही आपल्या चॅनलवर बघा एवढा भारी असतो ना. होळी ओढण्यापासून ते होळी उभी करण्यापर्यंतच आपण सगळी शूट घेतलेली आहे. तर तुम्ही नक्की जर बघितली नसाल तर जाऊन चॅनलवर नक्की बघा खूप भारी आहे.